नमस्कार, मी स्वप्नाली जगोजे। स्त्री न्यूज लाईव्ह 24 आयोजित आयकॉनिक वुमन्स अवॉर्ड या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत श्रीमती विद्या चव्हाण मॅम इथे उपस्थित आहेत। त्या मार्वलस ब्युटी अँड स्पा च्या ओनर आहेत, त्याचसोबत त्या ब्युटिशियन आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि मोरेवाडी ग्राम पंचायत सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या। तर आज त्यांचा पूर्ण जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा गोष्टी करणार आहोत। एक सामान्य गृहिणी ते उद्योजिका ही जर्नी त्यांची कशी होती, कशा पद्धतीने त्यांची वाटचाल होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खूप खूप स्वागत तुमचं मॅम आजच्या या विशेष भागामध्ये। फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आमच्या आयकॉनिक वुमन अवॉर्डच्या फायनलिस्ट आहात। ब्युटी सेक्टरमध्ये तुम्हाला हा अवॉर्ड मिळाला आहे आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला आणखीन थोडंसं जाणून घ्यायचं होतं। मी जाधवांची लेक आणि चव्हाणांची सून, लहान वयातच माझं मॅरेज झाल्यामुळं बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज माझ्या त्यावेळेलाच संपून गेल्या, पण शाळेमध्ये माझ्या खूप छान ऍक्टिव्हिटीज होत्या। मी शाळेमध्ये एक बेस्ट कॅन्डिडेट, एनसीसीची बेस्ट कॅन्डिडेट म्हणून काम केलेलं आहे। रनिंगमध्ये, जम्पिंगमध्ये मी प्रायझेस स्कूलला मिळवून दिलेले आहेत, फायरिंगमध्ये आणि अदर मी शाळे एनसीसीमधून एनसीसीचे मी कॅम्प सुद्धा केलेले आहेत। आणि तिथून मग माझं लग्न झाल्यानंतर मग काय सगळा प्रवास माझा पहिला संपूनच गेला। त्याच्यानंतर मग एक 19 वर्षाचा माझा हा संसारातला प्रवास चालूच असताना माझे मिस्टर ऍक्सिडेंटमध्ये गेले। ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर मला एक असा अनुभव आला की आपल्यामध्ये कला पाहिजे, कला असेल तर माणूस कुठंही थांबत नाही। तर ती कला माझ्या अवगतच होती, कारण माझे वडील आर्टिस्ट, माझी बहीण पण आर्टिस्ट, त्याच्यामुळे मला थोडंफार त्याच्यामधलं ज्ञान होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे। तर मी ह्या ब्युटी क्षेत्रात आले। तुमचं एक पार्लर होतं, त्यानंतर 3 पार्लर्समध्ये कन्वर्जन झालं पूर्णपणे। त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण बऱ्याच ऍक्टिव्ह आहात, मग स्पोर्ट्स ही तुमची हॉबी होती का? हो, स्पोर्ट्सची हॉबी लहानपणापासून, लहानपणापासून आवड होती तुम्हाला। अच्छा, आणि ब्युटीकडे मग अचानक तुम्ही वळलात? वळण्याचं कारण म्हणजे माझ्या घरामध्ये वडीलच स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये थोडंफार इंटरेस्ट असायचा। आणि कधी कधी काय व्हायचं की मी हे ब्युटी क्षेत्र शिकायच्या आधी कुणाचं मॅरेज असेल तर मी स्वतः तिथं नवरी जाऊन मला नटवायची आवड असायची की बाबा हिला नटवायला पाहिजे, मग मी जाऊन स्वतः त्या नवरीला तयार करायचो। म्हणजे हे पहिल्यापासूनच माझ्यात अवगत होतं। अच्छा, मग पार्लरमध्ये तुम्ही कशा कशा टाईपचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तुमच्या पार्लरमध्ये? पार्लरमध्ये आमच्याकडे आता सगळे न्यू आहेत, म्हणजे स्टार्टिंगला कसं बेसिक होतं, ओके, बेसिक पासून ऍडव्हान्समध्ये गेले, ऍडव्हान्स करत 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 खूप ऍडव्हान्समध्ये, म्हणजे आता सगळं केरेटिन ट्रीटमेंट, स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट, माझे हे कटिंग फार चांगले आहेत, कारण मी हबीबकडे कटिंग शिकलेले आहे। त्यावेळेला म्हणजे 98 ला माझं हबीबकडे कटिंग झालं, त्यावेळेला स्वतः हबीबनीच शिकवलेलं आहे। तर त्यामुळे कटिंगचा जो बेस आहे तो माझा खूप चांगला आहे। आज माझ्याकडे 20 वर्षाचे जे क्लायंट आहेत ते आजही माझ्याकडे कटिंग करतात। बरं, 20 वर्षापासूनचे क्लायंट वगैरे आहेत। आणि ज्या मुली लहानपणी ज्यांचे मी कटिंग केले होते त्यांच्या लग्नाचे मेकअप सुद्धा मी केलेले। अरे वा, इतके वर्ष म्हणजे त्याच्यात असल्यामुळे। बरोबर, आणि त्यासोबत मी म्हणजे असंही ऐकलं की तुम्ही काही जिल्हा परिषदच्या अंडर काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही रन केल्या, म्हणजे घेतल्या होत्या, तर त्या काय होत्या? जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही काय काय स्वर्गीय मुली आहेत त्यांच्यासाठी क्लास उपलब्ध होते। बरं, मग असंच एक वेळेला मला एक सर कदम सर म्हणून ते गाठपडले। ती म्हणले की तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत पार्लरचं केलेलं आहे? म्हणलं माझं बेसिक ऍडव्हान्स आहे, मी काय बाकी पुढे सीडेस्को वगैरे काही केलेलं नाहीये, पण एवढ्या ह्याच्यातच माझं चालू आहे। तर ते म्हणले ठीक आहे, मग तुम्ही आमचे क्लासेस घ्या। मग त्यांनी माझं साइन अप केलं आणि मला 3 वर्षासाठी क्लासेस दिले। पण त्यांना क्लास व्यतिरिक्त पण मी त्यांना नॉलेज दिलं। काय दिलं? की मोफत ट्रेनिंग तुम्ही देत होता, म्हणजे मला जिल्हा परिषद कडून मला मिळायचे मानधन मिळायचं, मला जसं मला मानधन मिळायचं तसं मुलींना पण मिळायचं ऍक्च्युली। पण त्यांना मी असं सांगितलं की अरे हे मानधनापेक्षा तुम्ही तुमचं करिअर डेव्हलप करा ह्याच्यामध्ये, कारण कधी ह्याचा उपयोग होईल काहीही सांगता येत नाही। त्यामध्ये काय काय ट्रेनिंग तुम्ही देत होता? बेसिक मध्ये सगळं, आयब्रोज पासून, सगळे ट्रेनिंग तुम्ही आता त्या मुलींना दिले। साधारण 3000 वरती मुली, 4000 मुली मी ट्रेन केले। खूप छान, म्हणजे हे कंटिन्यू सुरू होतं ऍक्टिव्हिटी, खूप छान। आणि दुसरं
गेल्या वर्षी जे पूर परिस्थिती होती ऍज अ सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही कशा पद्धतीने कार्यरत होता या सगळ्यामध्ये? कसं झालं, कोल्हापुरात पाणी येते, हळूहळू पाणी चालू झालं आणि कोल्हापूर बंद व्हायला चालू झालं. बरोबर. हो. तेव्हा माझं कोल्हापूर की मी जिथं जन्म घेतलाय आणि हे असं बघून मला फार वाईट वाटलं. माझी आजी मला सांगायची की 2018-19 ला जगबुडी होणार आहे. ते शब्द माझ्या कानावर होते ऐकलेले की असं असं होणार आहे. अरे बापरे, हे असं होणार आहे हे मला खूपच वाईट वाटलं की आपलं कोल्हापूर आपल्या समोर असं होते. त्यात आम्ही आरके नगर मध्ये राहतो आणि कसं झालं की जो परिसर पाण्यामध्ये गेला त्या लोकांपर्यंत आम्ही गेलो की आपण इकडे सुरक्षित आहे, पण त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची आपण विचारपूस करायला हवी. प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारपूस करून काय हवं आहे काय नाही आहे. पाण्यातून सुद्धा जाऊन आम्ही प्रत्येकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. स्विमिंग येत असल्यामुळे बऱ्याच लोकांना बाहेर काढलं. म्हणजे तो एक म्हणजे हे की स्विमिंग यावं. बरोबर. आपण ह्याचा उपयोग कधीही करू शकतो. नक्कीच. अगदी, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण एक्सपर्ट असलेलं कधी चांगलं, कधीही आपल्याला गरज लागू शकते, कधीही आपण. बरोबर. प्रेग्नेंट बायका सुद्धा होत्या, त्यांना सुद्धा आम्ही हाताने धरून बाहेर काढलं. खूप छान. आणि त्याच्यामध्ये एक डिलिव्हरी सुद्धा झाली. बर. तर ती डिलिव्हरी अशी होती की ती म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची होती. म्हणजे खूपच छान तुमचं ते अगदी जे काही रेस्क्यू टीमनी काम केलं आहे ते खूपच अप्रिसिएबल आहे. त्यानंतर काही विडो वुमेन साठी पण तुम्ही कार्यरत आहात, मग ते कसं कार्य तुम्ही करता? ऍक्च्युली कसं झालं की जेव्हा मी स्वतः माझा नवरा गेल्यानंतर जे प्रॉब्लेम्स माझ्या समोर उभे राहिले, तसं असते, पैसा सर्वश्रेष्ठ नसतो. बरोबर. पैसा आहे पण आपल्याकडं आपली ताकद पण पाहिजे. माझी मुलं लहान होती, त्यांना घडवणं हे सगळ्यात अवघड असतं. मुलांना घडवून परत त्यांना सेटल करणं हे फार खूप अवघड असतं बायकांच्या बाबतीत. म्हणजे त्याला जे म्हणजे पुरुषाची साथ हवी असती, पण मी असं म्हणत नाही की पुरुषच पाहिजे, कारण मी स्वतः पुरुषासारखंच जगलेली आहे. गेले कित्येक वर्ष, 22 वर्ष मी पुरुषासारखंच जगते. म्हणजे मला असं वाटत नाही की एक स्त्री पुरुष हवा. म्हणजे एक स्त्री स्वतः सुद्धा थोडी केपेबल असते की ती सगळं पुढे ओढून घेऊन जाऊ शकते. तसं काहीही नाहीये माझ्या बाबतीत. तसं मला कधीच वाटलं नाही की बाबा पुरुष हवाच, पण असं नाही. मी माझ्या तिन्ही मुलांना खूप छान प्रकारे घडवलं आणि मुलांनी पण मला सपोर्ट केला. माझ्या तिन्ही मुलांनी मला सगळ्या बाबतीत, बाबा तू इकडे जाणारच ना शिकायला, जा. माझ्या म्हणजे लहान मुलं असून सुद्धा मला त्यांनी फार सपोर्ट केला या बाबतीत. आणि त्याच्यानंतर मग मी असं मी डेव्हलप माझ्या मुलांमुळेच झाले आणि माझी मुलं माझ्यामुळे डेव्हलप झाले. त्यांची मदत तुम्हाला कशा पद्धतीने असते तुमच्या मुलांची? म्हणजे आता पार्लर आहे तुमचं, तर पार्लर मध्ये कोण कार्यरत असतो? मी जेव्हा पार्लरला जायची तेव्हा माझी छोटी मुलगी सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं करायची. म्हणजे मी घरी आल्यानंतर थकून यायची, मी 8-8 वाजायची मला. पण मला असं कधीच जाणवलं नाही की मला घरी जाऊन स्वयंपाक करायला लागतो आणि मला जेवायला लागतो. त्यामुळे मी तेवढ्याकडून फार सुखी होते माझ्या मुलांकडून. आणि आज माझी मुलं आणि मी म्हणजे मित्र आणि मैत्रिणी सारखं राहिलेलो. खूप नातं असं, एक खूप नातं. जे काय डिस्कस असेल ते आमच्यामध्ये असतं की आज काय करायचं, उद्या काय करायचं, हे डिस्कस माझ्या मुलग्यात माझ्यात खूप असतं. खरंच आहे, एक फॅमिली सपोर्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे अशा वेळेला. म्हणजे जेव्हा आपण पुढे जात असतो त्यावेळेला आपले घरचे फॅमिली सुद्धा आपल्याला तेवढे सपोर्टिव्ह असतील, तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो, चांगलं कार्य करू शकतो. त्याच पद्धतीने तुमची ही वाटचाल आता अगदी एक हाऊसवाईफ पासून एक बिझनेस वुमन पर्यंत झालेली आहे. एका लहान म्हणजे अगदी 10वी पासून तुम्ही याकडे वळलात. लहान वयात जबाबदारी खूप लहान वयात तुमच्याकडे पडली. आणि कसं विधवा बायकांना शिकवण्याचं कारण काय की अगदी लहान वयात विधवा होतात. बरोबर. आणि पुढे काय करायचं हा प्रश्न. समाजाचे काही रिस्ट्रिक्शन ही त्यांना येतात, काही बंधनही येतात, पण ते जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर पुढे जाऊ शकतात. खरंच. आणि पार्लर हा असा विषय की तिथे लेडीजच येतात, त्याच्यामुळं भीती पण नसते. म्हणजे आता असं वाटत असते की सासूबाईंना की माझी विधवा सून कसं शिकायला पाठवायची, कुठं पाठवायची, हा विचार करून सासवा माझ्याकडे येतात. अरे तुझ्याकडे माझ्या सुनेला शिकवणार का? खूप छान. मग तुम्ही पार्लर मध्ये सुद्धा ट्रेनिंग देत असता? हो, पार्लर मध्ये पण ट्रेनिंग देते. पण आजपर्यंत असं झालं की मी कधीही 1-1.5 लाख फी घेऊन असं मुलींना शिकवलेलं नाही. मी स्वतः खूप पैसे घातलेत शिकायला. खूप. पण आज माझ्याकडे ज्या मुली शिकतात त्यांच्याकडून अगदी
अगदी 10,000 ते 5,000 बर कुणाची परिस्थिती नसेल तर फ्री मध्ये शिकून मी माझ्या पार्लर मध्ये जॉब देते. खूप छान तुम्ही कार्य करत आहात. प्लॅटफॉर्म लेडीजना तुम्ही जो तयार करून देत आहात तो खूप कौतुकास्पद आहे आणि खूपच छान तुमची जर्नी आहे आतापर्यंतची. त्यानंतर साऊथ महाराष्ट्र पॅजंट जे झालं होतं त्यामध्ये पण तुमचा एक मोलाचा वाटा होता, तो काय होता? तर पहिला मला खूप म्हणजे टेन्शन आलं की बाबा एवढ्या मुली उतरणार आहेत, 300-350 मुली उतरणार होत्या. अख्ख्या साऊथ महाराष्ट्रामधून पार्टिसिपेंट्स होते. एवढ्या मुली उतरणार होत्या, ही जबाबदारी मी एवढी घेऊ शकते का? अगदी. रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मी हो म्हणून सांगितलं सरांना. सर म्हणले ठीक आहे. मग पॅवेलियन हॉटेलमध्ये त्या मुली यायला चालू झाल्या. मग त्यांना सगळं ट्रेनिंग देणं, त्यांचं सगळं, एक महिनाभर मी पॅवेलियन हॉटेलला रोज जाणं येणं करत होते. म्हणजे ओव्हरऑल ग्रुमिंग तुम्ही त्यांना दिले. हे पॅजंट जे काही झालं त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा हातभार होता. म्हणजे ग्रुमर म्हणून तुम्ही तिथे कार्यरत होता. साऊथ महाराष्ट्र. आणि त्यात कसं झालं की माझ्या मुली शिकायला होत्या बऱ्याच, त्या मुलींचा मला फार हातभार लागला. अच्छा. मी काय केलं मग, त्यांना बाकीचं शिकवण्यापेक्षा मेकअप आणि हेअरस्टाईल वरच एक महिनाभर जोर दिला पूर्ण, की असं असं फास्ट मध्ये करायला पाहिजे. आणि स्टेज मेकअप असतो तो फास्ट होतो. स्टेज मेकअपला 10-15 जणी होत्या माझ्याकडे. त्यांची मला फार म्हणजे माझ्या एकटीमुळे साऊथ महाराष्ट्र झाला असं नाही, त्या मुलींनी मला फार मदत केली. बरोबर. कारण आमचा तो कार्यक्रम चालू झाला होता म्हणजे 5 वाजता संध्याकाळी, तो रात्री 1 पर्यंत चालू होता. बर. तर 1 पर्यंत माझ्या मुली कंटिन्यू काम केल्या. खूप छान. ते पण इम्पॉर्टंट आहे की जे तुमच्या अंडर काम करतात त्यांनी प्रॉपर मला सपोर्ट केला, की मी स्वतःच माझा कार्यक्रम झालाय असं कधीच म्हणणार नाही, की माझ्या मुलींमुळेच ह्याच्यात मी सक्सेस झाली. अगदी बरोबर. खूप छान. हा पण एक विषय आहे म्हणजे साऊथ महाराष्ट्र पॅजंट जो झाला त्याच्यामध्ये पण तुमचा खूप छान वाटा होता. त्यानंतर कोविड रिलेटेड आता काही सोशल ऍक्टिव्हिटीज तुमच्या सुरू आहेत का? त्या कशा पद्धतीने? कोविडमध्ये काय झालं, जेव्हा लॉकडाऊन झाल्यानंतर पार्लर बंद झाले हो, आणि आम्हाला तर कामाची सवय आहे. मग आता काय करायचं, तर माझा भाऊ व्हाईट आर्मी मध्ये काम करतो. मग त्याला म्हटलं की बाबा मला पण ह्याच्यामध्ये यायचंय. तर तो म्हटला बघ कोविड आहे असं असं, तू म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, म्हटलं आपण स्वतःच पॉझिटिव्ह आहे तर काय, स्वतःच पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर मी पॉझिटिव्ह होणार नाही, म्हणजे मला काही होणार नाही, मी पॉझिटिव्हच आहे. तर तो हसला, म्हटला ठीक आहे. मग रोकडे सरांकडे जाऊन आम्ही भेटलो, त्यांचं कार्ड वगैरे घेतलं आणि काम चालू केलं. काम असं चालू केलं की स्लम एरियामध्ये गेलो पहिला, की जिथं कोणीही जाणार नाही त्या वस्तीमध्ये जाऊन. आणि जाण्याचं कारण पण सांगते मी, कारण त्या वस्तीमध्ये सॅनिटायझर हा प्रकार त्या लोकांना माहिती नसतो. अगदी. सॅनिटायझर आणि पैसे इतके घालायची पण त्यांची परिस्थिती नसते. ऍक्च्युली कसं झालं की मी ज्या स्लम एरियामध्ये मला पाठवत होते सर, तिथे लोखंड पत्रा विकणाऱ्या बायका, अगदी त्यांचा तर धंदा पूर्णच गेला. त्यांना नॉलेज नाहीये की नेमकं कोविड-19 काय आहे, सॅनिटायझर काय आहे, प्रिकॉशन्स कशा पद्धतीने घेतले जातात, म्हणजे कशाचीच माहिती त्यांना नव्हती. त्या एरियामध्ये जाऊन तुम्ही कार्य केले आहे त्या एरियामध्ये. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की ही तुरटी घ्या, ही तुरटी तुम्ही तुमच्या बादलीमध्ये घाला, तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, तर तुरटीच्या 2 बादल्यांचे सॅनिटायझर बनवा. भाज्या कशा, भाज्या तुम्ही भाज्या आणता त्या भाज्या धुवून वापरा, उघड्यावरचं खाऊ नका, मुलांना असं उघडं ठेवू नका, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांना. तर त्यांना इतकं कौतुक वाटायचं की ह्या मॅडम येऊन आमच्यापर्यंत आम्हाला सांगतायत. त्यांना आम्ही म्हणजे हे आहे बाबा, तर हे कशा पद्धतीनं जपलं पाहिजे, तुमचं एकाला झालं तर तुमच्या पूर्ण अख्ख्या फॅमिलीला होणार आहे, अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही त्यांना सांगितलं. स्लम एरियामध्ये पण गेलो, अपार्टमेंट मध्ये पण गेलो, पण त्यांना खूप माहिती होती कोविड बद्दल, पण तरी पण आम्ही गेल्यानंतर त्यांना एवढं बरं वाटलं की बाबा आम्हाला अजून काहीतरी समजलं की हे कोविड काय आहे. अगदी. म्हणजे छान त्यांना प्रशिक्षण तुम्ही आतापर्यंत देत आला आहात, एक स्लम एरियामध्ये किंवा अदर अपार्टमेंट एरियामध्ये, गांधीनगर वगैरे अशा ओव्हरऑल कोल्हापूर मधल्या ज्या एरियाज आहेत तिथे तुम्ही सगळ्यांना एक प्रशिक्षण, एक मार्गदर्शन दिलं कोविड बद्दल आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, कशा पद्धतीने त्यांनी स्वच्छता बाळगली पाहिजे ह्या विषयावरती तुम्ही मार्गदर्शन केलं. परत आम्ही गमती जमती पण केल्या आम्ही त्यांच्या बरोबर. गमती जमती म्हणजे लॉकडाऊन मध्ये काय करतात, मधुराज रेसिपी, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आम्ही केक बनवतो, हे
बऱ्याच गोष्टी अशा आमच्या म्हणजे त्यांच्याबरोबर हसत खेळत गेल्या. परत स्लम एरियामध्ये आम्ही अशा गोष्टी सांगितल्या की बाबा तुम्हाला आता रेशन मध्ये धान्य मिळते अगदी फ्री मध्ये मिळायला लागले, पण त्याचा तुम्ही नासाधूस करू नका. फ्री मध्ये मिळते म्हणून तुम्ही ते तुम्ही पुढच्या फ्युचरसाठी, म्हणजे आता हे कोविड किती दिवस आहे माहिती नाही आपल्याला, कधी संपणार आहे हे पण माहिती नाही, तर तुम्ही हे धान्य साठवून ठेवा. कारण तुमचा गाडा कधी चालू होणार तुम्हाला माहिती नाही, इवन भात आमटी तरी आपण खाऊ शकतो असं त्यांना समजून सांगून आलो. खूप छान, ही पण ऍक्टिव्हिटी तुमची खूप छान आहे, म्हणजे एक छान संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला, त्यांना प्रिकॉशन्स तुम्ही कसे घ्यायचे कसे नाही याबद्दल तुम्ही माहिती दिली. हे पण कार्य खूप छान आहे, म्हणजे एक ब्युटिशियन म्हणून आणि एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून अगदी इक्वली तुम्ही छान कार्यरत आहात दोन्ही फील्ड मध्ये. मुलींना माझ्याकडून मेकअप करायचं, जे कामवाले असतात त्यांच्या मुली असतात त्यांना वाटत असते की चला आपण मॅडम कडनं मेकअप करूया, पण त्यांना मी असं फ्री मध्ये करून देते. अशा बऱ्याच म्हणजे बऱ्याच मुलींना मी फ्री लग्नाचे मेकअप करून दिलेले. खूप छान, खूप छान ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि मार्वलस ब्युटी अँड स्पा मधून ही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता, सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण कार्यरत आहात, त्यानंतर इतके छान म्हणजे तुमची आतापर्यंतची जर्नी आहे. माझी आता सून आहे मुलाची बायको, तिला पण मी जे पार्लर काढून दिलेलं आहे ते आता पूर्ण ऍडव्हान्स आहे, म्हणजे नेल आर्ट पासून सगळं त्याच्यामध्ये, नेल आर्ट पासून ते मेकअप पर्यंत सगळं त्यामध्ये कव्हर केलं जातं. म्हणजे तिला ऍडव्हान्स शिकवलं कारण ती इंग्लिश मिडियमची आहे, त्याच्यामुळे तिला म्हटलं तू ह्या क्षेत्रात गेलीस तर फार चांगलं. अगदी मुलीला एका पार्लर मध्ये बसवलं, तिला एका पार्लर मध्ये बसवलं, म्हणजे एकातून तीन ब्रांचेस ज्या तुमच्या क्रिएट झाल्या त्यात प्रत्येकाने एक आपला आपला वाटा उचलला आहे, म्हणजे त्या आपल्या पद्धतीने ते कार्य सगळे होतात. खूप छान. आणि प्रत्येक सासूला पण एक माझं सांगणं आहे की आपल्या सुनेबरोबर मैत्रिणी सारखं राहावं. अगदी, कारण आपलं फ्युचर त्यांच्यावर अवलंबून असतं, आणि जितकं सपोर्टिव्ह एकमेकीने राहाल तितकं तुम्ही पुढे जाता, तितकी प्रगती तुमची होती. आमच्या दोघींच्या खूप म्हणजे आम्ही मैत्रिणी सारखंच राहतो अगदी, कधीही म्हणजे कुठलाही विषय असेल तर आम्ही दोघी एकमेकींना शेअर करतो. हो, खूप मस्त. शेवटी जाता जाता मला एक तुम्हाला म्हणजे सांगायचं की एक संदेश तुमच्याकडून, आता एक बिझनेस आयकॉन किंवा एक आयकॉनिक वुमन अवॉर्ड तुम्ही अचीव्ह केला आहात, स्पीड न्यूज लाईव्ह 24 कडून आयोजित केलेला हा अवॉर्ड आहे, तर ऑडियन्ससाठी किंवा व्ह्युअर्ससाठी जे कोणी आता आपल्याला बघणार आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज काही संदेश तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही व्ह्युअर्ससाठी एक इन्स्पिरेशन आहात ज्या लेडीज आता म्हणजे पुढे जाणार आहेत किंवा ज्यांना पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक इन्स्पिरेशन म्हणून आता समोर आहात, तर काही संदेश तुम्ही देऊ इच्छिता? हो, कसं आहे की शिक्षण हे हवंच माणसाला. हो, पण शिक्षणा व्यतिरिक्त कलेचं ज्ञान त्याच्यात अवगत पाहिजे. कला असेल तर माणूस कुठेही थांबत नाही, आणि कला असेल तर कुणापुढे हात पसरावे लागत नाही, आणि कला असेल तर उपाशी मरत नाही. अगदी, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळं कलेचं शिक्षण घ्या, कलेचं शिक्षण खूप महत्वाचं आहे. खूप छान संदेश तुम्ही व्ह्युअर्सना दिला आहात. तर स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिलीकडून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन की तुम्ही या अवॉर्डसाठी सिलेक्ट झालात, फायनलिस्ट म्हणून इथे आज इथे उपस्थित आहात, आणि आम्हाला खूप छान तुमच्याबद्दल माहिती तुम्ही सांगितली. खूप तुमची छान जर्नी आहे, इन्स्पिरेशनल आहे, बघणाऱ्या प्रत्येक लेडीला हे म्हणजे आता वाटणार आहे की आपण कुठेही कमी नाही पडत, म्हणजे एक स्ट्रॉंग वुमेन असते ती अगदी सपोर्ट फॅमिलीचा तिला मिळाला नाही मिळाला तरी ती पुढे जाऊ शकते. हो, जाऊ शकते. हा मेसेज तुमच्याकडून खूप छान ऑडियन्सना आमच्या मिळाला आहे, तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.